आर्णी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या तीज महोत्सवाला नंदनवन कॉलनी येथील सेवालाल यांच्या मंदिरावर शहरातील बंजारा समाजातील बांधव जमा होऊन बंजारा समाजातील भक्तिगीते व विविध पोशाख परिधान करून बंजारा नृत्यावर नृत्य करून आर्णी शहरातील विविध मार्गाने तीज यात्रा काढण्यात आली. तसेच या तीज महोत्सवामध्ये लहान चिमुकले भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत असणारे लहान चिमुकले हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत होते. राठोड, आज बंजारा समाजाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा सण जर म्हटलं आपण तर तीज महोत्सव हा बंजारा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या महोत्सवाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर या महोत्सवाचं विशेष म्हणजे एक आहे का यामध्ये आपल्या बंजारा समाजाच्या सगळ्या मुली यांच्या माध्यमातून हा तीज महोत्सव थाटात साजरा करण्यात येतो. या तीज महोत्सवाची सुरुवात सेवालाल महाराज मंदिर नंदनवन कॉलनी येथे करण्यात आली आणि आज शेवटचा म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी या तीज महोत्सवाचा समारोप असतो. आणि आज सकाळपासून आमच्या समाजाचे सर्व बंधू भगिनी आणि आमच्या समाजाच्या सर्व मुली ह्या तिथं उपस्थित होऊन तिथं श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला आणि सकाळपासूनच तिथं नृत्य सगळ्या मुली वेशभूषेमध्ये आल्या, सगळ्या आमच्या महिला भगिनी आल्या, सगळे आमचे पुरुष बंधू हे सगळेजण तिथं येऊन मोठ्या उत्साहात हा तीज महोत्सव साजरा करण्यात आला. आणि संध्याकाळी जवळपास 4 वाजेपासून या तीज महोत्सवाची मिरवणूक आपल्या आर्णी शहरामधून निघाली आणि अरुणावती नदीवर जाऊन त्या तीज महोत्सवाचं तिथं विसर्जन करण्यात येईल आणि तिथं कार्यक्रमाचा समारोप होईल. आर्णी शहरातील नंदनवन कॉलनी येथील सेवालाल महाराज मंदिरावरून दुपारी 2 वाजता ही तीज रॅली शिवनेरी चौक, बस्टँड चौक, माहूर चौक या मार्गाने काढून अरुणावती नदी येथे महोत्सवाचे विसर्जन करण्यात आले. ही माहिती आर्णीतून आर्य न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.